make learning be a joy and teaching a pleasure. Here we are with the remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी, इयत्ता 6वी. व्याकरण म्हणजेच ग्रामर, विशेषण म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. मिस वैशाली कुलकर्णी. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या दोन व्हिडिओंमध्ये नाम व सर्वनाम या व्याकरणातील दोन घटकांविषयी माहिती मिळवली आहे. आज आपण व्याकरणातील घटक विशेषण याविषयी शिकणार आहोत. आता तुमच्या समोर काही चित्र आहे. पहिलं चित्र कशाचं चित्र आहे मुलांना? हे चित्र आकाशाचं आहे. आकाश कसे दिसत आहे? आकाश निळे दिसत आहे. निळे या शब्दाने आकाश या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. दुसरं चित्र बघूया. हे चित्र कशाचे आहे? कशाचे आहे मुलांना हे चित्र? आंब्याचे. आंबा आपल्याला सर्वांना आवडणारं फळ आहे. तर मुलांना आंबा कसा आहे? आंबा कसा आहे? गोड आहे. गोड ही काय आहे? चव आहे. गोड या शब्दाने आंबा या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. तिसरं चित्र मुलांनो, चित्रात काय दिसत आहे? हे चित्र कशाचे आहे? हे चित्र मोराचे आहे. मोर आपल्याला सर्वांनाच आवडतो. मोराने पिसारा फुलल्यावर तो खूप छान दिसतो. मोर कसा आहे? मोर कसा दिसतो आहे? सुंदर. सुंदर या शब्दाने मोर या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. चौथं चित्र बघूया. हे चित्र कशाचं आहे? हे चित्र झाडावर बसलेल्या चिमण्यांचं आहे. झाडावर बसलेल्या चिमण्या किती आहेत? चिमण्या चार आहेत. चार या शब्दाने चिमण्या या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. चार ही काय आहे? संख्या आहे, नंबर आहे. म्हणूनच निळे, गोड, सुंदर, चार हे शब्द विशेषणे आहेत. व्याख्या बघूया. आता नाम किंवा सर्वनामाविषयी अधिक विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. लक्षात ठेवा मुलांनो एक गोष्ट, कधी कधी काय होतं, एकाच नामाला वेगवेगळी विशेषणे वापरली जातात. उदाहरणार्थ बघूया. मोठे झाड, उंच झाड, बुटके झाड, यामध्ये झाड हे नाम आहे व या एकाच नामाला वेगवेगळी विशेषणे दिलेली आहेत. मोठे, उंच, बुटके ही झाडाविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत, म्हणून ही विशेषणे आहेत. दुसरं उदाहरण बघूया. ताजी कोबी, चांगला कोबी, चवदार कोबी. कोबी हे काय आहे? नाम आहे. त्याला वेगवेगळी विशेषणे दिली आहेत, ताजी, चांगला, चवदार. कोबी या नामाबद्दल आपल्याला ताजी, चांगला, चवदार ही अधिक माहिती मिळते, म्हणजेच ताजी, चांगला, चवदार ही विशेषणे आहेत. तिसरं उदाहरण, देखणा घोडा, उंडा घोडा, लंगडा घोडा. घोडा हे काय आहे? तर नाम आहे. आणि घोडा या नामाला वेगवेगळी विशेषणे दिली आहेत, देखणा, उंडा, लंगडा. याचाच अर्थ घोडा या नामाविषयी देखणा, घोडा, लंगडा ही विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत, म्हणजेच ते विशेषणे आहेत. पुढील आकृतीत आपल्याला काय दिसत आहे? तर गुलाबाचं फुल आहे. गुलाबाचं फुल एकच आहे, पण त्या फुलाला वेगवेगळी अशी विशेषणे लावली आहेत. पहिलं विशेषण, टवटवीत, सुंदर, नाजूक, सुवासिक, टपोरे, रंगीत, लाल भडक, ताजा. याचाच अर्थ एकच गुलाबाच्या फुलाला आपण वेगवेगळ्या प्रकारची विशेषणे लावू शकतो, म्हणजेच गुलाबाच्या फुलाबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळते, त्याला विशेषणे असं आपण म्हणतो. आता प्रश्न बघूया. खालील वाक्यातील विशेषणे ओळखा. पहिलं वाक्य प्रश्न आहे, आजीने दोन लाडू दिले. आजी हे काय आहे? नाम आहे. लाडू हे काय आहे? नाम आहे. आजीने किती लाडू दिले? दोन. त्यामुळे दोन हे काय आहे? तर विशेषण आहे. बिरबल चतुर होता. बिरबल काय आहे? तर नाम आहे. बिरबल कसा होता? चतुर होता. सो बिरबल या नामाविषयी चतुर हा शब्द अधिक माहिती सांगतो, त्यामुळे चतुर हे विशेषण आहे. तिसरं वाक्य, कैरी आंबट आहे. कैरी कशी आहे? तर आंबट आहे. कैरी हे काय आहे? तर नाम आहे. सो कैरी या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आंबट आहे. आंबट काय आहे? तर चव आहे. कमळ गुलाबी आहे.
कमळ कसे आहे? गुलाबी आहे. कमळ हे काय आहे? तर फुलाचे नाव आहे, म्हणजे नाम आहे. नामाविषयी गुलाबी हा शब्द अधिक माहिती सांगतो, त्यामुळे गुलाबी हे विशेषण आहे. ना तुमच्या समोर काही चित्र आहेत, त्या चित्रांना आपण दोन दोन विशेषणे लावली आहेत. पहिलं चित्र काय आहे? तर चित्रात वेगवेगळ्या इमारती बिल्डिंग्स आहेत. इमारती कशा आहे? तर इमारती उंच आहे, कोलेजन इमारती आहे. सो इमारती या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द उंच आणि टोलेजन, याचा अर्थ उंच आणि टोलेजन हे विशेषण आहेत. दुसऱ्या चित्रात काय आहे? तर ससा आहे. ससा हे काय आहे? नाम आहे. पांढरा ससा, भित्रा ससा. सो ससा या नामाविषयी पांढरा आणि भित्रा अधिक माहिती देणारे शब्द आहेत, म्हणूनच पांढरा आणि भित्रा ही विशेषणे आहेत. तिसऱ्या चित्रात काय दिसत आहे? तर तिसऱ्या चित्रात कलिंगड आहे. कलिंगड हे काय आहे? तर नाम आहे, एक फळ आहे. सो लाल कलिंगड, गोड कलिंगड. सो कलिंगडाविषयी लाल आणि गोड हे अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत, म्हणजेच लाल आणि गोड ही विशेषणे आहेत. चौथं चित्र हत्ती. हत्ती हे काय आहे? तर नाम आहे. हत्ती, बलवान हत्ती, काळा हत्ती. हत्ती या नामाविषयी बलवान आणि काळा विशेष माहिती देणारे शब्द आहेत, म्हणजेच बलवान आणि काळा ही विशेषणे आहेत. आज काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो? आपण आज शिकलो नाम आणि सर्वनामाविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. त्याचप्रमाणे विशेषणात रंग, चव, गुण इत्यादींचा समावेश असतो. धन्यवाद.